आणि मला असं वाटते बाळासाहेब जर आज असते तर हनुमान चालीसा एक वेळा नाही 100 वेळा वाचायची आम्हाला परमिशन ती दिली असती आणि आमचं स्वागत सुद्धा केलं असतं, अभिनंदन सुद्धा केलं असतं. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आपण 23 एप्रिल रोजी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं जाहीर केलं होतं. या पार्श्वभूमीवर आज राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालं आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली असून त्यावेळी रवी राणा म्हणाले की आम्ही मुंबईत कोणत्याही प्रकारचा गोंधळ करण्यासाठी आलेलो नाही, आम्ही फक्त श्रद्धेने हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आलो आहोत आणि उद्या आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार आहोत, अशी ठाम भूमिका यावेळी रवी राणा यांनी मांडली आहे. शिवसैनिक आहे किंवा ज्या लोकांना काही जबाबदारी दिली आहे उद्धव साहेबांनी की हनुमान चालीसाचा आमदार रवी राणाचा नवनीत राणाचा विरोध करा, ते काहीतरी गोंधळ करतील, पण मला असं वाटते की या ठिकाणी आम्ही गोंधळ करण्यासाठी आलो नाही आहे. मुंबईला कुठला त्रास होऊ दे, मुंबईच्या जनतेला कुठला त्रास होऊ दे, हा आमचा उद्देश नाही आहे. आमचा एक मात्र उद्देश आहे की या महाराष्ट्रामध्ये जे संकट चालू आहे या संकटाच्या मुक्तीसाठी हनुमान चालीसा श्रद्धेने आम्ही या ठिकाणी मातोश्रीची वारी करायला हवी. आणि मातोश्रीची वारी करण्यासाठी जर हनुमान चालीसाचं नाव घेतानी किंवा बजरंगबलींचं नाव घेतानी आणि श्रीरामचं नाव घेतानी जर आमचा विरोध असेल तर त्या विरोधात सामना करायची आमची तयारी आहे. कारण की ज्या हिंदुत्वाच्या भरोश्यावर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले, ज्या हिंदुत्वाचं नाव घेऊन या ठिकाणी ते वारंवार मतं मागतात, त्याच हिंदुत्वाचा विरोध करून कुठेतरी त्यांना सत्तेचा जो लोभ आलेला आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा विसर पडलेला आहे, तो विसर जागृत करण्यासाठी आम्ही हनुमान चालीसा मातोश्रीवर वाचणार आहे. ते आम्ही ठाम आहे. उद्या 9 वाजता आम्ही या ठिकाणाहून मातोश्रीकडे जाईल आणि त्या ठिकाणी शांतपूर्वक कायदा सुव्यवस्थेचं पूर्ण पालन करून पोलिसांच्या जे निर्देश आहेत त्याचं पालन करून पोलिसांना पूर्ण सहकार्य करून आणि मुंबईच्या जनतेला कुठला त्रास होऊ नये या उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचू. आणि मला असं वाटते बाळासाहेब जर आज असते तर हनुमान चालीसा एक वेळा नाही 100 वेळा वाचायची आम्हाला परमिशन ती दिली असती आणि आमचं स्वागतसुद्धा केलं असतं, अभिनंदनसुद्धा केलं असतं.